और आपके सामने आ रहा है उल्वे फायर ब्रिगेड के नंबर्स और उल्वे फायर ब्रिगेड के बारे में। जी हाँ, ये सिडको की तरफ से सेवा है और ख़ास बात यह है कि आपको ये बात ध्यान रखनी है कि फायर ब्रिगेड को जब भी फ़ोन करें तो डायरेक्ट फ़ोन करें, क्योंकि फायर ब्रिगेड के अलग अलग नंबर होते हैं और वो अलग अलग जगह पर चले जाते हैं, उससे आने में मैसेज डिले हो जाता है और फायर ब्रिगेड को पहुंचने में थोड़ा डिले होता है। तो अगर आपके पास डायरेक्ट नंबर होंगे तो बहुत ही अच्छी बात होगी। तो प्लीज़ ये फायर ब्रिगेड के डायरेक्ट नंबर आप नोट करके रखिएगा। तर आज अपन बसलो है सिडको फायर ब्रिगेड ऑफिस उल्वा इथे। अपने बरोबर है ऑफिसर कास्कर सर। कास्कर सर, आपका आप लय लय आभार, अपन इथे आमच्या बरोबर आहात। सर, उल्वा शहरात आता फायर ब्रिगेड जवळजवळ मला वाटतं एक वर्ष व्हायला आलं चालू आहे, पण प्रत्येक दिवशी 10-15 लोकांचं आगमन उल्वा शहरात होत असतो, तर त्याच्यामध्ये फक्त इन्फॉर्मेशन आणि काय लोकांनी कसली काळजी घ्यावी की अंगार ह्याच्यापासून त्यांचा बचाव होऊ शकतो। नमस्ते। उल्वा फायर स्टेशन चालू होऊन जवळजवळ वर्ष होऊन गेलेलं आहे, परंतु काही लोकांना उल्वामधलं काही नवीन लोक येत आहेत, त्यांना फायर स्टेशन वगैरे काय माहीत नाहीत, फायर स्टेशनचे नंबर माहीत नाहीत, त्यांनी जेणेकरून फायर स्टेशनचे नंबर्स किंवा फायर स्टेशन कुठे आहे आणि स्वतःची काळजी कशी घ्यायची हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे। ॲक्च्युली काय आहे माहिती का, उल्व्यामध्ये जे काही इमारती उभ्या राहिलेल्या आहेत त्या काही इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा बसवलेली आहे, परंतु ते कधी कधी चालू स्थितीमध्ये नसतात। ते तिथल्या सोसायटीच्या लोकांनी ते चालू करून किंवा दर 15 दिवसांनी महिन्यांनी ते चालू करून त्याची निगा राखावी। म्हणजे फर्स्ट स्टेजला जरी काही घटना घडली तर ते स्वतःहून ते अगोदर फर्स्ट स्टेज करतील। बरोबर। आणि नंतर मग फायर स्टेशनला बोलवलं ना तरी चालेल, कारण ती यंत्रणा त्यांच्या सेफ्टीसाठीच बसवलेली असते। म्हणजे फायर ब्रिगेड यायच्या अगोदर त्यांनी ती यंत्रणा चालू करून करावी, त्यासाठी ती बसवलेली असते। बरोबर। प्रत्येक वेळी किती वेळी आपण बघतो की त्यांचे जे सोसायटीमध्ये जे इक्विपमेंट्स आहेत ते एक्सपायर झालेले असतात आणि त्यांना त्याची माहिती नसते लोकांना, तर ते कसं चेक करायचं एक्सपायरी डेट वगैरे? एक्सपायरी डेट ते फक्त एक्सटिंग्विशरवर असतं। एक्सटिंग्विशरवर त्याच्यावरती तारीख लिहिलेली असते, कुठल्या तारखेला ते रिफिल केलंय। बरोबर आहे। ती ड्यू डेट झाली ना की ती परत ते रिफिल करावं लागतं। त्यांनी रिफिल म्हणजे त्या सोसायटीचं काम आहे, ते तारीख चेक करणं वगैरे, ते त्यांनी त्यांचं काम करावं। बरोबर। आणि सर, एक छोटस गोष्ट विचारायची की ज्या टायमाला अंगार लागते त्या टायमाला इव्हॅक्युएशन साठी काय करायला पाहिजे? नाही, छोटी अंगार जर म्हणजे छोटी जर आग असेल ना ते आपण पण विझू शकतो। ओके। म्हणजे स्वतः आपण विझू शकतो, त्याच्यामध्ये जर त्यांचं जर होत नसेल तर आपण फायर ब्रिगेडला कॉल करतो, त्यावेळेला आम्ही सतर्क असतो, त्यावेळेला इमिजिएटली येतो। ओके। आणि ते कशी विझवायची ते आमच्या पद्धतीने आम्ही ती विझवतो। अच्छा, सोसायटी आपल्याला रिक्वेस्ट करू शकते का की आमच्याकडे येऊन एकदा डेमो देऊन जावा म्हणून? नाही, काय माहितीये का, ते अगोदर कसं आहे, ज्यावेळेला नवीन बिल्डिंग तयार होतं त्यावेळेला ते इन्स्टॉलेशन केलं जातं। बरोबर। त्यावेळेला ज्यावेळेला बिल्डर ज्या वेळेला हँडओव्हर करतो त्यावेळेला आमची लोक जाऊन ती चेक करून सोसायटीच्या ताब्यात दिली जाते, त्याच्यानंतर ते सोसायटीचं काम आहे चेक कर। ठीक आहे सर। ओके, धन्यवाद सर। सर, आपले नंबर उल्वा फायर स्टेशनचे नंबर हे अजून कोणाकडे नाही आहेत, तरी पण मी ते सांगतो तुम्हाला। उल्वा फायर स्टेशनचे नंबर आहेत 8657461126 आणि दुसरं काय 25।
धन्यवाद सर।